नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ अँड रीजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रों फारच इम्पॉर्टंट टॉपिक सांगत आहोत आज, नाव आणि प्रवाह बोट अँड स्ट्रीम। या टॉपिकचा एक हा वेगळा टाइप आहे जो तुम्हाला खूबच त्रास देईल। सुंदर आणि सोपी ट्रिक सांगतो। एक व्यक्ती नावेने प्रवाहाच्या दिशेने एका स्थानावरून जातो आणि पुन्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 तासात आपल्या मूळ ठिकाणावर परत येतो। जर संत पाण्यात नावेचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल तर सुरुवातीच्या ठिकाणापासून स्थानापर्यंतचे अंतर किती? पहिले तर मित्रों मी जे बेसिक सांगतो ते ऐका, त्याच्याशिवाय लक्षात ठेवा प्रॉब्लेम सुटत नाही। माझं म्हणणं आहे बघा, ही नदी आहे लक्षात ठेवा, या नदीमध्ये लक्षात ठेवा ही नाव आहे, ठीक आहे? नाव म्हणा, माणूस म्हणा, पोना, ठीक आहे, ही नाव अशी चालली अशी चालली, याचा अर्थ पाणी पण असो वाहत आहे, म्हणजे पाण्याचा प्रवाह पण असा आहे, नाव पण अशी आहे। या नाव चालली याचा अर्थ नावेला काहीतरी वेग असल तर मी तो म्हणतो बा का एक्स किलोमीटर प्रति तास आहे ना, मराठीत पाहिजे एक्स किलोमीटर प्रति तास। नेहमी हे गोष्ट लक्षात ठेवा। आता पाण्याचा वेग असा आहे, पाण्याचा प्रवाह असा चालला, पाणी असा वाहत आहे, म्हणजे पाण्याला पण काय असल रे बा, तर मग 100% वेग असल। तर मी म्हणतो बा का लक्षात ठेवा, तर मग काय सांगत आहो, पहिला मुद्दा का नावेचा वेग, नावेचा वेग आपण धरला एक्स किलोमीटर प्रति तास, हे नेहमी लक्षात ठेवा, बस त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाही। पाण्याचा वेग काही ना काही वेगाने पाणी वाहणार आहे, तो वाय किलोमीटर प्रति तास। आता समजते कबा लक्षात घ्या, पाणी पण असं चाललं, नाव पण असं चाललं, हे झालं नावेचा आणि हे झालं पाण्याचा, बस एक्स किलोमीटर। आता नाव अशी चालली, पाणी पण असं चाललं, तो वेग वाढतो। तर मग लक्षात ठेवा, आजपासून नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, तर दोघांची काय होते रे बात, बेरीज होते एक्स किलोमीटर प्रति तास। आता नाव इथं आहे, नाव अशी परत येणार आहे, पाणी असं चाललं, नाव अशी येत आहे, म्हणजे नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, तर नावेच्या वेगातून पाण्याचा वेग मायनस होतो, एक्स मायनस वाय किलोमीटर प्रति तास। तर बा लक्षात ठेवा, एवढं जर आपल्या लक्षात आलं तर बढिया होते। मग आता एवढं आपल्या लक्षात आलं तर पुढं सांगतो, ठीक आहे? आता पा इकडून नाव चालली तर त्याला काही वेग असल, इकडून नाव चालली येऊन राहिली तर त्यालाही काही वेग असल, मान्य आहे? तर बा या नावेचा सरासरी वेग काढायचा असला तर बा लक्षात ठेवा, याचा सुंदर आणि सोपा फॉर्म्युला सांगत आहो, सरासरी वेग। तुम्हा लक्षात ठेवा, याचं सूत्र आहे 2mn/m। आता ही एम एन आणि एम प्लस एन भानगड काय, तर हा जो एम असतो ना, तर एम काय असते रे बात, एक्स प्लस वाय, आणि एन काय असते रे बात, एक्स मायनस वाय। बस एवढं लक्षात ठेवा, पाणी बढिया एक नंबर क्लिअर करून देतो प्रॉब्लेम। तर बा लक्षात ठेवा, आता मी आहे ना हे झालं बेसिक, आता समजल आणि तुम्ही म्हणसाल का सर खरोखर बढिया समजलं, पाहा पूर्ण डिटेल समजवून सांग। एक व्यक्ती नावेच्या प्रवाहाच्या दिशेनं, नावेने
प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने एका स्थानावर जातो आणि पुन्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 तासात आपल्या मूळ ठिकाणावर परत येतो. बस काहीच नाही बा, हे तुमच्या समजण्यासाठी. हे आहे नदी, नाव अशी चालली. बस नाव अशी चालली, नावेचा वेग धरला यक्स, पाण्याचा वेग धरला मी लक्षात ठेवा वाय. नाव पाण्याच्या दिशेनं चालली तर नावेचा वेग म्हणजे इकडं दाखवायचा एक्स प्लस वाय. लक्षात ठेवा किलोमीटर प्रति तास. आणि इकडून जेव्हा परत येते तेव्हा दाखवायचं एक्स मायनस वाय किलोमीटर प्रति तास. बस एवढा आहे. तर मला लक्षात ठेवायचो आहे ना, प्रवाह जर संत पाण्यात नावेचा वेग 12 किलोमीटर प्रति तास तर आपल्याला देऊन टाकलं एक्स बरोबर 12 किलोमीटर प्रति तास. आणि लक्षात ठेवा प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास तर वाय बरोबर लिहायचं 6 किलोमीटर प्रति तास. तर एक्स प्लस वाय किती होईल बा, तर 12 + 6 = 18 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. तर इकडं कसं होणार आहे बा, तर बा एक्स ची व्हॅल्यू आहे 12, तर बा 12 - 6 बरोबर किती होते तर 6 किलोमीटर प्रति तास. आपण केलं काय रे बा, तर बा एक्स प्लस वाय म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं नावेचा वेग, एक्स मायनस वाय म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं नावेचा वेग काय. सर्वात पहिले हे काढा. बस काही नाही, तोंडी कसं करायचं तर मग पटकन नावेचा वेग पाहता, पाण्याचा वेग पाहता, नावेच्या वेगातून पाण्याचा वेग आहे ना मिळवून टाकला तर एक्स प्लस वाय भेटते, नावेच्या वेगातून पाण्याचा वेग वजा केला तर एक्स मायनस वाय. मग तोंडी करा. हे तर तुमच्या समजण्यासाठी. आता आपल्याला एवढं झालं तर आपण लहानपणापासून शिकत आहो तबा वेळ बरोबर अंतर भागीला वेग. ठीक आहे, हा इकडं गेला तबा वेळ गुणीला वेग बरोबर अंतर. याला मी व्यवस्थित मांडतो, एवढं डिटेल म्हणजे तुम्हाला फक्त कुठून आलं कसं आलं हे समजण्यासाठी. अंतर बरोबर वेग गुणीला वेळ हे आपला मेन फॉर्म्युला आहे. तर मग इथं लक्षात ठेवा, आपल्याला हा जो वेग आहे ना हा सरासरी वेग पाहिजे. कोणता वेग पाहिजे या टाईप मध्ये? सरासरी. तर मग लक्षात ठेवा अंतर बरोबर इथं लिहून राहिलो सरासरी वेग गुणीला वेळ. आणि सरासरी वेगाचं सूत्र काय असते रे बा, तर बा लक्षात ठेवा ट्वाइस एम एन अपॉन एम प्लस एन इन टू वेळ आहे ना. तर वेळ लक्षात ठेवा, हे मी बरोबर सांगतो. तर बा ह्या जो अंतर आहे लक्षात ठेवा हा, तर इथं लिहून ठेवत आता एम म्हणजे काय भांडगळ रे बा, तर एक्स प्लस वाय याचा अर्थ नावेचा प्रवाहाच्या दिशेनं असणारा वेग. आणि एन म्हणजे काय रे बा, नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असणारा वेग म्हणजे एक्स मायनस वाय. बस एवढं लक्षात ठेवा. तर बा एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू तर बा मी आता पा 2 गुणीला एम म्हणजे एक्स प्लस वाय तर किती आलं रे बा, एक्स प्लस वाय 12 × 6 = 18. तर इथं लिहायचं 18. तुम्ही जर एक्स न वाय लिहिलं ना तर तुमचं चुकून जाईल. लक्षात ठेवा एन म्हणजे पाय रे बा, तर इथं आहे 6 आणि इथं लिहायचं 18 + 6. ठीक आहे, आता आपल्याला इथं वेळ आहे तर मग प्रेझेंटेशन वेळ पाहून घ्या. 7 तासात आपल्या मूळ ठिकाणावर परत येतो. तर विद्यार्थी काय करतात, 7 तासात वेळ लिहितात 7. तर त्यांना प्रश्न काय विचारला, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून स्थानापर्यंत अंतर किती. थोडस ऐका का बा, इथून नाव निघले आणि या ठिकाणावर या स्थानावर पोहोचली, इथून अशी गेली इकडून परत आली,
जाऊन येण्यासाठी त्याले 7 तास लागले आणि तो प्रश्न विचारताय का सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे इथून स्थानापर्यंत म्हणजे इथपर्यंत अंतर आणि आपल्याले काय दिलं रे बा जाऊन येण्यासाठीचा वेळ दिला म्हणजे आपल्याले जाऊन येण्यासाठीचा वेळ नाही पाहिजे आपल्याले फक्त आहे ना इथून तर इथपर्यंत जाण्यासाठीचा वेळ पाहिजे है ना तर मग काय करा लागल बा तर एवढा गेला एवढा आला याचं जर अर्थ केलं तर इथून इथपर्यंतचा वेळ भेटल आणि या कारणास्तव या काय ना ही जी वेळ दिली आहे याचं करा लागते अर्थ जाऊन येण्यासाठीचा वेळ दिलाय आपल्याला फक्त है ना मूळ ठिकाणापासून तर स्थानापर्यंत जाण्याचा वेळ पाहिजे आणि म्हणून दिलेल्या वेळेचे निम्मे करावे लागतील यामुळं आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो पहिले पहा आता आपण रस्त्यावर आलो एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा काय सांगत आहो ह्या पहिले तर दोन कटलास तर मग अंतर कसं कॅल्क्युलेशन करा लागते तर ह्या 18 × 6 × 7 गुणाकार कधी करू नका 18 × 6 = 24 आहे ना साईन आहे ना सहाचा भाग जाते ना 6 × 6 = 24 असं इथं 2 भाग जाते 2 × 2 = 4 × 2 = 9 = 18 9 × 7 = 63 63 / 2 है ना तो 7 निम्मे होते 30 आणि 3 निम्मे होते 1.5 तर 1.5 मधला 1 म्हणजे 30 × 1 = 31 है ना अर्धा राहिला तर असा द्या म्हणजे 31.1/2 म्हणजे 31.5 एवढं काय भेटलं रे बा तर त्यानं विचारलाय अंतर किती पाहून घ्या अंतर किती तेव्हा 31.5 किलोमीटर अंतर असल बस याले 5 ऑप्शन मध्ये काय करायचं बोल बा भल्ला महत्त्वाचा टाईप आहे मग ज्या विद्यार्थ्याला हे माहित नाही आहे लक्षात ठेवा हे माहित नाही आहे त्याला सुटतच नाही येत नाही असं नाही फक्त एकदा माहित झालं पाहिजे मग तुम्ही व्यवस्थित सोडवता याची तर खात्री आहे आवडला असेल मित्र तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आता अभ्यासाला लागा ठीक आहे खास करून सांगतो घंटी वाजवा नमस्कार.